अधिवेशनात शेलारसाहेब मंत्री होते, त्यामुळे आम्ही भर पावसात पाच आमदार आंदोलन केले. पाऊस पडला तरी आम्ही उठलो, सरकारला नमावं लागलं. दुसऱ्या दिवशी ते निर्णय घेऊन आले, एवढ्या एवढ्या शाळा, एवढ्या एवढ्या तुकड्या, एवढे एवढे ज्युनियर कॉलेज अनुदान पात्र, आणि 1 एप्रिल 2019 यांना अनुदान देऊ. सरकारला आणतो आमच्या हातामध्ये आणून देऊ, बरोबर आहे. त्यामुळं आम्ही ते उपोषण सोडलं. आता जे राहिले आहेत त्याच्याबरोबर गेले ते पण घोषित झाले नाही. आता 12-13 तुकड्यांचं मूल्यांकन झालं, ते पण प्रस्ताव आता शासनाकडे गेले. काही त्रुटीमध्ये प्रस्ताव आता ते आता संचालक कार्यालयामध्ये होते. म्हणून गेल्या आठवड्यात परत मी पुण्याला जाऊन शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक यांच्या चर्चा केलेली होती. त्यांनी सांगितले 31 तारखेपर्यंत एकही प्रस्ताव आम्ही ठेवणार नाही. याच्याही उपर आम्ही आता काल शासनाला सांगून पत्र काढलेलं आहे, बाबा जेवढे तुमच्याकडे प्रस्ताव आलेत ते विना विलंब 15 तारखेपर्यंत हे सगळे प्रस्ताव पाठवा. म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की आता एकही प्रस्ताव ज्यांचं मूल्यांकन झालं आहे, पात्र झालं आहे, ते एकही प्रस्ताव पुण्यालाही राहून येईन, मुंबईला राहून येईन, सगळ्याच्या सगळे अनुदानासाठी घोषित करणे लवकर घोषित झाल्यावर बरं साहेब, आणि त्यांना वेतन अनुदानाची तरतूद कर. लक्षात, या दोन गोष्टी आपल्याला करायच्या. प्रयत्न आपला तसा आहे, पण होईल का नाही मी आज सांगू शकत नाही. परंतु याच्यात आता घोषणा करायला एकही मागं ठेवणार नाही. टीईटीवाल्या सगळ्यांना आता तुम्ही काय म्हणताय, मुदत वाढ द्या. आमचं म्हणणं मुदत वाढ नको, या सगळ्यांना एकत्रितपणाने वगळून टाका. यांच्याकडे अभ्यास करायला वेळ नाही, यांना पोराला शिकू द्या. त्याच्यामुळे यांना मुदत वाढ नको, यांना कायमस्वरूपी वगळून टाका, असं आपण शासनाकडे मागे जेव्हा गायकवाड ताईकडे मीटिंग झाली मागच्या महिन्यात, तेव्हा हे प्रश्न आम्ही मांडलेत. तुम्ही क्लिप बघा पाहिजे असं. लक्षात आलं का तुमच्या वतीनं? आता आपण दुर्दैवानं कोर्टानं काल निकाल दिला, आणि देताना पण निकाल वेगळ्या पद्धतीनं दिला. त्यांनी सांगितलं की त्यांना सेवेत ठेवतच येणार नाही. च म्हटलं, काय म्हटलं? च म्हटलं. ठेवायचं का नाही हा विचार करा म्हटलं, असं गोष्ट वेगळी होती.